अरे नहीं है इसमें कल चक्रा मारना चाहिए नुकसान तो बढ़ाएगा मुझे हल्ले से प्लास्टिक नहीं नहीं पीपी बैग लगेंगे ना इसको पीपी बैग चलतीना ऐसे क्यों करेंगे पीपी बैग है पीपी बैग साथ में पीपी मैक्रो नहीं बोलूँगा सुरेंद्र जी सर पण माता जर आम्ही हे कसं पॅक करायचं तेच सर ना ते सर आता तुमच्या मला वाटतं याच्या नावाने 75 च्या खाली नाही आलं करू देतो सिल्लोडच्या वतीने माननीय मुख्याधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये प्लॅस्टिक बंदीबाबत आम्ही कारवाई करत आहोत आणि त्या अनुषंगाने सकाळपासून नगरपरिषद सिल्लोडच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आमची टीम रस्त्यावर उतरून या ठिकाणी कारवाई करते आहे कॅरी बॅगचा वापर करू नये अशी सर्वांना आम्ही आवाहन केलेलं होतं आवाहन करतोय वारंवार सांगतोय तरी पण काही नागरिकांवर किंवा काही व्यापाऱ्यावर किंवा काही किरकोळ व्यापारी जे आहेत त्यांच्यावर परिणाम झालेला नव्हता त्यामुळे माननीय मुख्याधिकारी महोदयांनी आदेश दिल्यानुसार आम्ही या ठिकाणी आज कारवाई केली त्या कारवाईमध्ये सागर एजन्सी नावाची जी मुख्य एजन्सी होती त्यांच्याकडून आम्ही 62 किलो कॅरी बॅग या ठिकाणी जप्त केलेले आहेत आणि त्यांना दंड म्हणून 25,000 दंड लावलेला आहे तसेच एका किराणा दुकानामध्ये देखील आम्हाला सापडलेल्या होत्या आणि आता मी ज्या ठिकाणी उभं आहे त्या ठिकाणी सहेली शॉपी म्हणून आहे सुपर शॉपी त्यांच्याकडे देखील आम्हाला आता जवळपास 5 किलो कॅरी बॅग सापडलेले आहेत त्यांच्यावर देखील आम्ही दंडात्मक कारवाई करत आहोत त्यांच्याकडनं देखील आम्ही या ठिकाणी दंड भरून घेत आहोत आणि आज नगर परिषदेने जवळपास 31,000 दंड वसूल केलेला आहे तेव्हा आपल्या माध्यमातून मी शहरातील सर्व व्यापारी वर्गांना किंवा जे छोटे मोठे जे किरकोळ व्यवसाय करणारे व्यक्ती आहेत फेरीवाले आहेत त्यांना माझी नम्र विनंती असेल की आपल्या शहरामध्ये प्लॅस्टिक मुक्ती शहर आपणाला करायचं आहे आपण स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आपण देशामध्ये आणि झोनमध्ये 4th आणि महाराष्ट्रामध्ये आपण 4th आहोत त्यामुळं याचं पावित्र्य राखण्यासाठी सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपण कॅरी बॅगचा वापर करू नये आपण पिशवीचा वापर करावा आपल्या घरून येत असताना भाजीपाला घ्यायचा असेल किंवा काही घ्यायचं असेल वस्तू घ्यायच्या असेल तर पिशवी घेऊन येऊन आपण आपला सामान घेऊन जायचं आहे आणि दुकानदारांना व्यापाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण कॅरी बॅग वापरू नका कॅरी बॅगपासून बरेचसे दुष्परिणाम या ठिकाणी होत आहेत तेव्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की ही मोहीम आम्ही रेग्युलर चालू ठेवणार आहोत त्यामुळं कुणीही कॅरी बॅगचा वापर करू नका आणि आम्हास कॅरी बॅग दिसून आल्यास आता दंडात्मक कारवाई आम्ही केलेली आहे आणि यानंतर ज्या यांच्याकडं पहिला 5,000 दुसरा 10,000 आणि तिसरा 25,000 एवढा दंड फाडल्यानंतर यानंतर मग गुन्हे दाखल करण्यात येतील याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी